नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या खास एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी जीवनवाहिनीच आहे. म्हणजे मुंबई पुण्यात राहतो म्हणून आमच्यासाठी तर ती आहेच आहे, पण तुम्ही सगळी मंडळी जिकडून कुठून असाल, तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रातून मुंबईला कनेक्ट करताना जवळपास सगळ्यांना या महामार्गावरनं जावंच लागतं. आपले मुंबईला पुण्याला असलेली विद्यार्थी असतील किंवा बाकी कोणी असतील, त्यांच्यासाठी मुंबई पुणे महामार्ग हा प्रगतीचा महामार्ग पण आहे आतापर्यंत होता असं म्हणावं लागेल. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या महामार्गाची दुरवस्था झालेली आहे. एखाद्या खेडेगावातला रस्ता परवडला इतक्या उशिराने वाहतूक जर का महा मेगा हायवेवरनं चालू असेल तर त्याला जबाबदार कोण? तिकडे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण? तिकडे कोणी शिस्त लावत नाही. तिथे साध्या सुध्या सोयी सुविधा, ज्या बाहेरच्या परदेशांच्या आम्ही उदाहरणं देतो, त्या हायवेवरच्या सोयी सुविधा सुद्धा नाहीत. आणि त्यामुळे आता त्याच्यावरती तोंड फोडावं लागलेलं आहे निलेश. ते म्हणजे आधी अनेकांनी तोंड फोडलेलंच आहे, डीएसके असतील, सुबोध भावे असतील, आता सिंधुताईंसारख्या ज्येष्ठ व्यक्तीला सुद्धा त्रास झालेला आहे. याला जबाबदार कोणाला धरायचं? नाही, मुख्यतः महाराष्ट्र सरकारनं ज्या कंपन्यांना या पूर्ण एक्सप्रेस हायवेचा मेंटेनन्स दिलेला आहे, त्याची देखभाल दिलेली आहे, ते जबाबदार आहेत. कारण त्याच्या बदल्यात कोट्यावधी रुपये हे टोलच्या माध्यमातून या संस्थांना मिळत असतात. आणि टोलमध्ये तो प्रवासी जो या मार्गावर वाहतूक करतो किंवा प्रवास करतो त्याला सुरक्षा देणं, त्याला इन्शुरन्स देणं, ही जबाबदारी ही त्या संस्थांची आहे. आणि त्या संस्था जर ही जबाबदारी पार पडत नसेल तर एक तर राज्य शासनानं किंवा न्यायव्यवस्थेनं योग्य पद्धतीनं याची दखल घेऊन त्या संस्थांना त्यांची जबाबदारीची जाणीव जी आहे ती करून देणं गरजेचं आहे. आणि यासाठीच हा एपिसोड आम्ही आयोजलेला आहे, ज्याचे कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चेला टोक आणणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई पुणे महामार्ग की महामनस्ताप मार्ग, म्हणायचं काय या मार्गाला? सिंधुताईंच्या संतापाकडे लक्ष देणार आहे का आयआरबी? आयआरबी आता महाराष्ट्र शासनापेक्षा मोठी झाली का? रस्त्यांची दुरवस्था असूनही आयआरबी झोपा काढते का? लक्ष का जात नाही? अजूनही त्याचं ऑडिट का केलं जात नाही? आणि बेशिस्त वाहन चालकही या परिस्थितीला जबाबदार आहेत का? जर का तुम्हाला सुद्धा चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जा, @jmaharashtraN या ट्विटर हँडलवरती आपला प्रश्न आहे. मुंबई पुणे महामार्गाची व्यवस्था सुधारण्यात आयआरबी अपयशी ठरले का? चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत, माझ्यासोबत आहेत मुंबईहून, पुण्याहून आपल्यासोबत आहेत डी एस कुलकर्णी, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आणि ज्यांचा दुर्दैवाने अपघात झाला होता आणि ते वाचले आणि आता आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याच्या शेजारी ख्यातकीर्त, ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक सुबोध भावे आहेत, ज्यांनी त्यांचा व्हिडिओ आणि त्याबद्दलचा अनुभव सुद्धा त्यांनी शेअर केला होता, त्यांच्या मित्रांबद्दलचा अनुभव त्यांनी शेअर केला होता. इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत डॉक्टर नीलमताई गोरे, शिवसेनेच्या नेत्या, आणि जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे. मी पहिल्यांदा जातो, सिंधुताई सपकाळ सुद्धा मला आता दिसत आहे. सिंधुताई पण आहेत, ज्यांचा व्हिडिओ आज आम्ही दाखवला होता, ज्यांनी वाचा फोडली आणि इतकंच नाही, त्यांनी इतर सगळ्यांच्या पुढे जाऊन त्यांनी तिकडे एका चांगल्या अर्थानं धमकी दिली आणि चांगल्या अर्थानं दिली की 8 दिवसात काही झालं नाही तर तिकडे हजारोंचा मोर्चा काढला जाईल. मी पहिल्यांदा सिंधुताईंपासून सुरुवात करेन. सिंधुताई, काय नेमकं झालं आज तुमच्यासारखे अतिशय, म्हणजे तुम्हाला वात्सल्य सिंधू म्हणतात पण आज तुमचा काहीतरी वेगळाच अवतार आम्हाला बघायला मिळाला, एवढ्या का भडकल्या सिंधुताई? अरे काय बेटा, माहित आहे का, कधी अडचणी येतातच, मी सतत मुंबईला जात असते, पण रात्रीची अडचण एवढी वेगळी होती की सगळा रोड फुल मोठ्या ट्रकनी भरलेला, बरं, एक सुद्धा लाईन नाही, लहान लहान गाड्या मध्ये मध्ये घुसतात जागा मिळाली की आणि मागची गाडी त्यांना ठोकते. हो, विशेष म्हणजे रात्रीचा तो मी दंगा केल्यामुळे त्याचा असा परिणाम झाला, आज मी इतकी थकलेली आहे, फक्त फोननी थकले मी, कारण एका थकल्या भागल्या मायचा फोन होता सकाळी मला, बरं, की माई माझा मुलगा मुंबईला जाताना पाहिला माई पण येताना नाही पाहिला. हो हो, लेकरू गेलं माई माझं, हो, एकुलत एक. हो, एका बाईचा फोन होता, माई धुणं भांडे करून मी जगते, हो, आणि नवरा मेलाय माई, 2 लेकरं आहेत, खायचे मारा मारा आहे माई, करता गेला निघून मुंबईच्या हायवेला. हो, हे कधी थांबणार आहे बेटा? हे कधी थांबणार आहे? नक्की ताई, आपण हाच मुद्दा लावून धरण्यासाठी आपण सुरू केलेला आहे. सिंधुताई, आपण हाच मुद्दा लावून धरण्यासाठी, हो हो, बोला बोला सिंधुताई बोला. प्रश्न आहे बेटा की किती लेकरांना आपण अनाथ करणार आहे परत? हो, मी अनाथांची माय आहे, मला नाही दुःख कळणार तर कोणाला कळणार? हो, काल गाडी पडता पडता वाचली रे बेटा, मोठ्या मुश्किलीने वाचली ती गाडी. हो हो, आणि मी त्या गाडीच्या मागे पुढे सरकताच येत नव्हतं. बरं, अरे रोड सगळ्यांचाच आहे पण मोठ्या गाड्यांनी बाकीच्या लाईनी घ्याव्या, एक तरी लाईन ठेवावी ना. खरंय खरंय, समजा उद्याला एखाद्याचा एक्सिडेंट, म्हणजे
हार्ट अटॅक येऊ शकतं, बरोबर आहे, आजारी पडू शकतं, मरू शकतं. ते खोपोली ते लोणावळ्याच्या घाटामध्ये कोणीही नाही, प्यायला पाणी नाही, कोणाशी बोलावा हा प्रश्न आहे. खरंय, भयानक आहे. सिंधुताई, मी तुमची तुमच्या ह्या सगळ्या अडचणी समजू शकतो, कारण आम्ही सगळे कधी ना कधी यातून गेलेलो आहोत, त्यामुळे तुमचा पण इकडे प्रश्न अडचणींचा पण नाहीये. सिंधुताई जास्त गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत आहेत, तो म्हणजे जीवाशी गाठ आहे इथे. तुमच्या टोलपाशी उभा राहताना असेल किंवा नंतर जाताना सुद्धा असेल, या सगळ्या गोष्टीचा कसा गोंधळ झालेला आहे. मी सुबोध भावेंकडे जातो. सुबोध भावेजी, तुमच्या तुम्ही असाल किंवा डी एस कुलकर्णी असेल, यांनी ह्याला वाचा फोडली होती या प्रकाराला. सिंधुताईंनी आता त्याला आणखी पुढे गेलेला आहे, पण तरी सुद्धा काही प्रकार थांबत नाहीये आणि बळीत मात्र जात आहेत. तुम्ही याकडे कसं बघताय? मी त्याला ज्याला म्हणतो की माझ्यासाठी कुठलाही वाहतुकीचे नियम मोडणारा माणूस असतो हा दहशतवाद्यापेक्षा कमी नसतो. मी असं म्हणेन की हा ऑफिशियल दहशतवाद आहे एक्सप्रेस हायवे वरचा, की ज्याच्यामध्ये माणूस जातो तेव्हा त्याची जात धर्म बघितली जात नाही, त्याचं वय बघितलं जात नाही. एक्झॅक्टली, केवळ 199 रुपयामध्ये अत्यंत स्वस्तात मृत्यू अशी जर त्याची जाहिरात केली तर मला असं वाटतं की ते जास्त संयुक्तिक असेल. इतक्या स्वस्तात मृत्यू दुसरीकडे कुठेच मिळत नाही. 99 किलोमीटर किंवा 90 किलोमीटर किंवा जो काही 100 किलोमीटरचा एक्सप्रेस हायवे आहे, या एक्सप्रेस हायवेवरती टोल नाक्याच्या इथे काही एखाद दुसऱ्या वेळेस मी बघितलं असेल, पण मधल्या कुठल्याही पॅचमध्ये एकही अँब्युलन्स कधी उभी नसते. एकही पटकन काही अपघात झाला तर त्याला पटकन नेण्यासारखी एखादी व्यवस्था नाही. एकही चांगलं हॉस्पिटल या पूर्ण पट्ट्यामध्ये नाही. जर माणूस जखमी झाला तर एकतर त्याला पुण्यात आणायला लागतं किंवा मुंबईत आणायला लागतं. म्हणजे जी सगळी तंत्रसामुग्री आधुनिक माणसाला वाचवण्यासाठी लागतात ती जवळपासच्या कुठल्याही भागामध्ये नाहीत. अँब्युलन्स तिथे कुठेही मध्ये मध्ये 15-15, 20-20 मिनिटाच्या टप्प्यावरती दिसत नाही. मधल्या सगळ्या व्हिडिओ मांडणी कदाचित झाल्यानंतर किंवा DSK-चा अपघात झाल्यानंतर मी परमेश्वराचे आभार मानतो की त्यांना काही झालं नाही आणि ते आज आपल्या बरोबर आहेत. पण हे घटना घडल्यानंतर त्या मधल्या लेनमध्ये असं कार किंवा बाजूच्या लेनमध्ये डावीकडच्या ट्रक असं लिहिलेलं आहे, पण ज्या माणसाला RTO-चं लायसन्स मिळून ज्याला नियम पाळणं कळत नाही तर तो रस्त्यावरती लिहिलेलं कार आणि ट्रकचं वाचून त्याच लेनमधनं जाईल असं वाटत नाही. ट्रकवाल्यांची मगरुरी किंवा ते ज्या पद्धतीने हायवेला ट्रक चालवतात एवढंच कशाला. मला असं म्हणायचं की IRB-चे कामगार असतील किंवा तिथे काम करणारे कुठलेही कर्मचारी असतील तर आपण कर्मचारी आहोत. म्हणजे जसं मला वाटतं की हेल्मेट सक्ती जशी दुचाकीस्वारांना कंपल्सरी आहे तशीच ती दुचाकीवर जाणाऱ्या पोलिसांनाही कंपल्सरी आहे. किंवा फोनवरती बोलणं जसं आपण कायद्याने त्याला परवानगी नाही वाहन चालवताना तर ते सर्वसामान्य नाही, तसंच ते पोलिसांनाही नसलं पाहिजे. मग मला असं वाटतं की जर 2-व्हीलर अलाउड नाही आहे एक्सप्रेस हायवेवरती तर मग ती सर्वसामान्य माणसांनाही नसली पाहिजे आणि ती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नसली पाहिजे. ते काम करतात म्हणून ते 2-व्हीलर वरती येतात हे उत्तर अपेक्षित नाही. मध्ये मी एक अजून एक फोटो पण टाकला होता माझा व्हिडिओ आल्यानंतर काही दिवसानंतर, जेव्हा मी सकाळी पुण्याच्या दिशेने येत होतो आणि पहाटे एक मोटरसायकलवाला तीनही लेन मधनं आपण मुंबईत गाडी चालवावी किंवा पुणे शहरात गाडी चालवावी तशा पद्धतीने चालवत होता. मला असं वाटलं की म्हणजे जर काही अपघात झाला त्या एक्सप्रेस हायवेवरती मी रात्रीचा प्रवास केला तेव्हा कुटुंबाच्या कुटुंब बाईकवरनं प्रवास करत होते, समजा काही अपघात झाला तर दोष कोणाचा? म्हणजे ती बायका मुलं जर मेली त्यांना काही घडलं तर दोष कोणाचा आहे? म्हणजे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा आहे का? नियमात नसताना सुद्धा एक्सप्रेस हायवेवरनी मोटरसायकलवरती माणसाचा आहे. रात्रीच्या वेळेस थर्ड लेन मध्ये मी गाई गुरं चरताना बघितली. एखादा टर्निंगला मोठा बसवाला जर त्याच्या समोर गाय आली त्यांनी ब्रेक दाबायचा प्रयत्न केला त्याला नाही कंट्रोल झालं तर तो काय होईल त्या बसचं? त्या बसमध्ये 40-45 प्रवासी असतात, झोपलेले असतात, कोणी जागे असतात, लहान मुलं असतात, म्हातारी माणसं असतात. मला असं वाटतं की इतकं निष्काळजीपणे असलेला दुसरा कुठलाही रोड नाही आणि ही लाज ना त्या व्यवस्थेला आहे ना ना त्या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या माणसांना सुद्धा आहे. म्हणजे कौतुक असतं लोकांना सांगण्याचं की मी कसा पुण्यावरनं मुंबईमध्ये 1.5 तासात आलो, पण मला असं वाटतं की मित्रांनो आपण जर आपली काळजी घेतली नाही तर स्वर्ग ते पृथ्वी हे अंतर तुम्ही 2 सेकंदात सुद्धा पार कराल, त्याच्यात काही कौतुक नाही. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा आहे तो आपल्या बरोबर आपल्या जवळच्या माणसांचा, आपल्या बरोबर इतरही माणसं प्रवास करत असतात त्यांचा सुद्धा जीव तितकाच महत्वाचा आहे. आणि ते जसे पूर्वी एसटीला स्पीड लॉक असायचे
साठच्या पलीकडे एसटी धावायची नाही. मला असं वाटतं की असल्या मूर्ख माणसांसाठी स्पीडलॉक असणं गाडीला फार आवश्यक आहे, कारण 160 आणि 180 या स्पीडनी गाड्या जातात रात्रीच्या वेळेस. आपल्याला भीती वाटते की आपण मधल्या लेन मधनं चाललेलो असतो आणि शेजारून एक गाडी जोरात निघून जाते, असं वाटतं की अरे ह्या गाडीच्या मध्ये जर काही एखादं कुत्रं आलं, काय एखादी गाय आली, कोणी एखादी काहीतरी आलं, तर हा थांबू कसा शकेल, म्हणजे कंट्रोल कसा करू शकेल. आणि ट्रकवाल्यानंतर त्यांना म्हणजे ते समजण्याच्या पलीकडे, म्हणजे मला कधी कधी खूप राग येतो, असं वाटतं की गाडीत काहीतरी एखादी काठी ठेवून द्यावी आणि त्या ट्रकवाल्याच्या पुढे नेऊन त्याच्या काचा बिचा फोडाव्यात. पण आपल्याला प्रॉब्लेम काय ना, आपण सुशिक्षित असल्यामुळे किंवा समाजात आपण एक अभिनेता असतो, चार लोक आपल्याला आपल्याकडनं काहीतरी घेत असतात, त्यामुळे असं वर्तन आपण करू शकत नाही किती मनात असलं तरी, त्यामुळे आपल्याला शाण्यासारखंच वागावं लागतं. पण अशी काही शहाणी माणसं आहेत म्हणून अजून तिथे काही गोंधळ माजलेला नाहीये, पण ज्या क्षणी ही शहाणी माणसं सुद्धा वेड्यासारखं वागायला लागतील ना, त्या अर्थी तो खरंच मृत्यूचा सापळा बनेल एवढं. काही प्रमाणात सुबोजी, काही प्रमाणात तो थोडा वेडेपणा, वाईट अर्थाने वेडेपणा सुरू झालेला आहे, तो म्हणजे टोलच्या बाबतीत. म्हणजे आपण आयआरबीला तर धरतोच आहोत जबाबदारी तुम्ही काय करता, पण टोलच्या वेळी केवळ पुढच्या बाजूला आपल्याला जरा कमी गाड्या दिसत आहेत म्हणून आहे ती गाडी डायरेक्ट टर्न करणारी माणसं आपल्याकडे आहेत, आणि चांगली बीएमडब्ल्यू मध्ये बसणारी माणसं असतात, जणू काही ते टू व्हीलर चालवत आहेत आणि नंतर त्यांना मागे गाडी धडकते, त्यामुळे वेडे पण सुरू झाले. सुबोधजी, मी आता जातो डी एस कुलकर्णी सरांकडे. कुलकर्णीजी, तुम्ही बांधकाम व्यावसायिकात, आयआरबी सुद्धा एका अर्थाने इन्फ्रास्ट्रक्चर मध्येच आहे, एक ऑडिट असतं, एक परीक्षण असतं, तुम्ही जे काम स्वीकारलेलं त्याची क्वालिटी अश्युरन्स आहे आणि त्याची जबाबदारी आहे, या बाबतीत कुठे चुका होत्या? तुम्ही टीका करून झाली, सुबोध भावेंचा व्हिडिओ पाहिला, आता म्हाताऱ्या असणाऱ्या सिंधुताई सपकाळ म्हणतात की आता मी जाऊन रस्त्यावर बसते, तरी सुद्धा हे हलत का नाही व्यवस्था? सर, पूर्णपणे आजपर्यंत जे 1400 ते 1500 बळी गेलेले आहेत त्याच्यामधले 80% बळी हे रस्त्याच्या सदोष बांधणीमुळे गेलेले आहेत. आज अशा प्रकारचा एक्सप्रेस वे कुठे असूच शकत नाही, जगात कुठेही हा एक्सप्रेस वे नाही. त्याच्यापेक्षा गल्ली बोळातले रस्ते पॅरिसचे चांगले आहेत. टर्निंग रेडियस नावाचा एक प्रकार असतो, तो इथे कुठेही यांनी कंट्रोल केलेला नाहीये. टर्निंग रेडियसची जी जागा लागते ती नाहीये, मधल्या डिव्हायडरची नाहीये, मध्ये बजाज ऑटोची फॅमिली नवरा बायको बीएमडब्ल्यू कार मधल्या डिव्हायडर आदळली आणि जागेवर गेले. आता एक 5-6 महिन्यापर्यंतचा किस्सा आहे. व्हॉट इज बीएमडब्ल्यू, कशी का जागेवर मरू शकते? त्याचं उत्तर एकच आहे, इथं सिमेंटचे रोड केलेले आहेत, त्याला ब्रूम फिनिश असतं. ब्रूम फिनिश टेक्निकली 6-6 mm ची गॅप ठेवावी लागते. इथे काय करतात, खराटा मारलाय आपला घरातला असतो तसा, आणि ती ट्रक जाऊन जाऊन ती गुळगुळीत झालेली आहे, त्याला कुशन राहिलेलं नाही. काही कारणाने ब्रेक दाबायचा झाला तर बीएमडब्ल्यू असो, मर्सिडीज असो, नाही तर मारुती असो, ती तुमची डिव्हायडरवर जाऊन आदळणार किंवा शेजारच्या लेन मध्ये घुसणार. त्यामुळे खूप जणांच्या मिस्टेक आहेत, त्यातला 80% हा टेक्निकली अतिशय चुकीचा रस्ता बांधलेला आहे. याच्यावर कोणाचे एकमत नाही, एकमत आहे. कुठेही क्वालिटी ऑडिट नाही, टेक्निकल ऑडिट नाही, रिपीट ऑडिट नाही. तुम्ही जर मुंबईहून पुण्याला यायला लागला तर भावेसाहेब जसं पनवेल रसायनी लागतं आणि तिथनं तुम्ही टोल नाका येतात तोपर्यंत तुमची गाडी टपक 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 असा आवाज ऐकत येईल. तिथे काय केलंय, यांनी 4-4 कॉन्ट्रॅक्टर नेमले की तू 1 किलोमीटरचा पट्टा कर, तू 1 किलोमीटरचा पट्टा कर. मग त्यांचे जॉईंट लेवलला जुळले नाहीयेत आणि त्या लेवलला जुळल्यामुळे तुमची गाडी टपक टपक येते. आता ऑलरेडी टायरमध्ये किती हवा भरायची याचा कोणी शास्त्रोक्त अभ्यास करत नाही. टायरची हवा हीट होते, टायर 30,000 किलोमीटर नंतर बदलून फेकून द्यायचा असतो, बॅटरी 30,000 नंतर फेकून द्यायची असते, हे कळत नाही. आणि मग ते गरम झालेलं टायर ठपक 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 आपटत झाल्यानंतर बरोबर स्फोट होऊन फुटतं. म्हणजे इथे टेक्निकल नॉलेजचा प्रश्न आला, डांबराच्या क्वालिटीचा प्रश्न आला. जगात कुठेही एक्सप्रेस वे सिमेंटचे नसतात, सिमेंटचे एक्सप्रेस वे कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही, डांबराचेच असतात. खाली सिमेंट कॉन्क्रीटवर डांबराचा कुशनिंगचा लोड असतो, तो कोणी विषय केला नाही. आज एक्सप्रेस वे 80 किलोमीटरला डिझाईन केलेला आहे. तुम्ही म्हणाल याच्यात काय चूक आहे, चूक एकच आहे की 80 किलोमीटरचा एक्सप्रेस वे पण तुम्ही साधी छोट्यात छोटी हुंदाई मारुती कुठली घ्या आणि त्यांचं टेक्निकल मॅन्युअल वाचा की अमुक सेकंदात आरपीएम एवढं घेतं, म्हणजे पाय ठेवल्याला ठेवलं की ती गाडी 100 पोहोचते. आपआप तुमची प्रत्येक गाडी 100 ते 120 ऑटोमॅटिक जाते आणि नॅचरली त्या 100 ते 120 हा रस्ता कुठेही डिझाईन केलेला नसल्यामुळे अजून अपघात होतो. म्हणजे ही कशी साखळी आहे की आज टेक्निकल विचार न करता करायची. आज मला तुम्ही सांगा की 80 स्पीड नेहमी माझ्या अपघातानंतर माझ्या ड्रायव्हर सांगितलं तू 80 पुढे गेला तर याद राख आणि मी सारखा बघायचा तो 80 पुढे जात नाही ना. त्यांनी येताना अर्धवट रस्त्यात गाडी बाजूला ठेवली, सर तो म्हणला मी इथं उतरतो तुम्ही दुसरा ड्रायव्हर बोलवा. कारण की त्या गाडीला जाताना ही हॅज टू कॅरी 100 110 नाही तर तो ओव्हरटेक घेऊ शकत नाही, त्याच्या स्पीडला मागणं कोणीतरी आदळतो. म्हणजे प्रॉब्लेम किती आहेत बघा. आता ट्रकवाल्यांचं भावेसाहेब, आम्ही हा सगळ्या आमच्या अपघातांचा स्टडी केला, माझं नुसता वाचलो
वाचलो पण माझा डावात पूर्ण गेलेला आहे. आज मी हा वर नेऊ शकत नाही, इथं सगळं स्टीलमॅन झालेलं आहे. माझं मानसिकता किंवा बिझनेसचं नुकसान किंवा आर्थिक नुकसान काय भयानक झालं हे सांगता येणार नाही. ताई मुलं गेली तशी आज मी आज 15,000 लोकांचा श्रावणबाळ आहे. 15,000 माझे ठेवीदार, लोनवाले, फ्लॅट होल्डर सगळे त्याच्यानंतर घाबरले की अरे DSK गेले तर काय होते. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट, सामाजिक इम्पॅक्ट केवढा भयानक असतो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आज काही झालं तरी की या रस्त्याचा अभ्यास करताना शेवटी बाकीचे ट्रक ड्रायव्हरची स्टडी केला. ट्रक ड्रायव्हरला इन्सेंटिव्ह दिला जातो म्हणजे त्याला पगार 10,000 आहे. पण हैदराबाद मुंबई हैदराबाद जर 36 तासात डबल ट्रिप मारली तर 15,000 इन्सेंटिव्ह, 20,000 इन्सेंटिव्ह. तो बिचारा जीवाच्या आकांताने 1-2 तास सुद्धा झोपत नाही आणि गाडी मारतो आणि पगाराच्या दुप्पट इन्सेंटिव्ह मिळते. HR कोणी कंट्रोल करत नाही. माझ्या अपघातानंतर एक ST अपघात झाला, तो 65 वर्षाचा ड्रायव्हर होता. पहाटेच्या वेळेला त्याची आयसाईट कोणी चेक करत नाही. आणि कुठेही तुम्ही केअरफुली बघा की रस्त्याने गाडी जाताना एस्पेशली खंडाळा घाट संपला आणि डावीकडे पनवेलकडे जाताना एक्सप्रेस वे कुठलाही नॅशनल हायवे जमिनीपेक्षा 4 फूट वर असतो, काही ठिकाणी तो 10-10 फूट वर आलेला आहे. आणि पलीकडे शेती आहे लोकांची किंवा जुने रस्ते आहेत तिकडचे पनवेलच्या बाजूचे. जर चुकून त्या एसटीने ब्रेक मारला तर तिथला जो साईड रेल आहे तो टिकूच शकणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा रोड जमिनीपासून रोड उंच बांधता तेव्हा त्याला रिटेनिंग वॉल बांधावी लागते, धरणाची वॉल असते. 180 स्पीडने जर इम्पॅक्ट झाला तर ती वॉल तुटता कामा नये. अशा प्रकारे करा ती एसटी खाली पडली आणि ती एकच. हा जो तुमचा अपघात झाला त्यानंतर एसटीचा अपघात झाला, हा जो तुम्ही प्रमुख मुद्दा मांडला रस्ता आहे हे मी तुम्हाला सांगतो. अगदी DSK सर, तुम्ही जो प्रमुख मुद्दा मांडला त्यानंतर सरकारकडून किंवा जी संस्था या पूर्ण एक्सप्रेस हायवेची निगा राखते त्या संस्थेकडून तुमच्याशी काही संपर्क झाला का, त्यांनी तुम्हाला काही आश्वासन दिलं का, या संदर्भात काहीतरी संपर्क किंवा कम्युनिकेशन झालं का तुमच्याशी? नाही, मी 40 पानी व्हाईट पेपर काढून सगळीकडे पाठवला, सगळ्या डिपार्टमेंटला पाठवला. आम्ही रीटची तयारी केली, रीटची धमकी दिली. एकच घाबरट ठरलो, बावळट ठरलो बिल्डर असल्यामुळे रीट शेवटपर्यंत तडीला नाही नेऊ शकला माझ्या काही पर्सनल कारणामुळे. पण हे सगळे पोचवले सगळ्या गोष्टी, कुठला काही रिस्पॉन्स नाही. त्याच्याऐवजी पहिल्या आठवड्यामध्ये 1-2 फोन आले, टीव्हीवर जास्त ताणू नका हो, तुम्ही जे काही बोलता ते संभावून बोला. एक प्रकारे संभावून बोला म्हणजे उगच कुठल्या विषयात जे लोकांना नॉलेज नाही तिकडे नेऊ नका. उदाहरणार्थ टर्निंग रेडियस, उदाहरणार्थ रिटेनिंग वॉल. उदाहरणार्थ तुम्हाला अजून सगळ्यात महत्वाचं सांगतो, माझा हात कशामुळे गेला असेल ते सांगतो तुम्हाला. फॉरेन मध्ये अपघात झाला की जे अँब्युलन्स येते त्याच्यामध्ये ट्रेन लोक असतात की पेशंटला कसं उचलायचं. आज तुम्ही जर रिसर्च केला, कुठल्याही हॉस्पिटलच्या डॉक्टरला विचारला या मेडिकलच्या की आज जेव्हा मी गाडी आतमध्ये अनकॉन्शियस होतो तेव्हा मागची ट्रक माझ्या डिकीची काच फोडून 3-4 ट्रक ड्रायव्हर आत मला मदतीला घुसले आणि त्यांनी मला उचलला. आता कोणी उजवा हात धरला, कोणी डावा हात धरला, त्याच्यामध्ये कुठे जर माझा डावा डिसलोकेट झाला असेल तो आधी तुटला होता तर ते कायमचं नुकसान होतं. याला एक प्रकारची झोळी लागते, झोळीत माणसाला टाकून अलगत काढावं लागतं. हे जे अँब्युलन्सचं बेसिक ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंगच कोणाला नाही. एक्झॅक्टली कुठली अँब्युलन्स मला न्यायला आली ती 5 मिनिटात होती. असं ट्रेनिंग DSK सर, हा मगाशी मुद्दा सुबोध भावेने सुद्धा मांडला होता आणि तुम्ही म्हणताय तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण आम्ही सगळे ती बघतोय अशी कुठे नाहीये. अँब्युलन्स तर खूप पुढे झाली, ठराविक अंतरावरती अगदी महिलांना आपल्या आया बहिणींना सुद्धा जर का कुठे स्वच्छता गृहामध्ये जावं लागलं तर तशी सुद्धा सुविधा नाहीये. तुम्ही म्हणता ते सगळे मुद्दे आहेत. हे सगळे मुद्दे घेऊन आपण निलमताईंकडे पण येणार आहोत. त्या स्वतः एक चांगली त्याबाबतीत जाणीव असणाऱ्या तर त्या राजकीय नेत्या तर आहेतच आहेत, पण तशी स्त्री सुद्धा आहेत. त्यांना हे प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडणार आहोत. ब्रेक नंतर एक छोटासा ब्रेक पाहत राहा जय महाराष्ट्र. माझ्यासमोर 20 लोक मेले असतात.